प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान द्या या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांना सादर करण्यात आले. 1 जुलैपर्यंत प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्याने हा निर्णय लांबणीवर पडला. सध्या खरीप पेरणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ प्रोत्साहन अनुदान जमा करावे. उसाचा दुसरा हप्ता 200 रुपये द्यावा. रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नर बसंत बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मागण्यांची निवेदने अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांना देण्यात आले. भर पावसात या मोर्चाला लाखो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, वैभव कांबळे, सावकार मादनाईक, सागर कोंडेकर यांच्यासह लाखो शेतकरी सहभागी झाले होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.